अरे तुझ्या घरात कोण मुलगी देत नाही, आम्ही मुंबईकरांना सांगतो अरे 25 वर्ष ज्या घराण्याला तुम्ही मुंबई दिली या घरात कोण मुलगी देत नाही, आपण 25 वर्ष मुंबई दिली. त्या सुशांत सिंग राजपूतच्या मर्डर केस पासून, दिशा सालियांच्या मर्डर केस पासून सुप्रीम कोर्टामध्ये ह्या आदित्य ठाकरेचं नाव घेतलंय, ते पण बिहारच्या काउन्सिलने घेतलंय, तिथे राणे आले नव्हते. त्यांचं घर तोडा, कुटुंब रस्त्यावर येऊ दे, घर पाडा. उद्धव ठाकरे आणि त्यांची मिसेज रोज बसायचे म्युन्सिपल कमिशनर इकबाल सिंग चहल रोज बोलवायचे, राणेंचं घर कधी पाडणार सांगा. अरे नियम कायदा आहे, नियमाने घर बांधलेलं आहे, असं तू कसं बांधणार. पण रोज कमिशनरांना बोलवायचं, 50 अधिकारी पाठवले घरी, 50. आज हे का सांगतोय तुम्हाला, अनेक लोकांना अनेक गोष्टी माहित नाही. उद्धव ठाकरे हे तुम्हाला कळलं पाहिजे. लोकांची घरं तोडणार तुम्ही? आम्हाला 3 महिन्याची मुदत दिली, बदलून घेऊ, तोडण्यासारखं काय होत? लोकांची घरं तोडणार हो, त्या नवनीत राणाला खासदार आहेत त्या, घरातून उचललं. किरीट सोमय्याना पोलीस स्टेशनच्या बाहेर मारलं आणि जेव्हा रक्त आलं तेव्हा सांगितलं सॉस कुठून आणलं. किरीट सोमय्या जिथे जिथे गेले त्यांच्यावर फक्त दापोलीमध्ये हल्ला झाला नाही, निलेश राणे उभा होता, बाकी सगळीकडे हल्ले झाले. काय ठार मारायचं ते मला लोकांना. परवा एकनाथ शिंदे अहो त्यांचा नातू किती वर्षाचा आहे, 1.5 वर्षाचा बिचारा, त्याला अजून जग बघितलं नाही, कळलं नाही, नातूला नगरसेवक करणार काय. अरे तुझ्या घरात कोण मुलगी देत नाही, आम्ही मुंबईकरांना सांगतो अरे 25 वर्ष ज्या घराण्याला तुम्ही मुंबई दिली या घरात कोण मुलगी देत नाही, आपण 25 वर्ष मुंबई दिली. विरोध केला कसा, व्हॅलेंटाईन डे पासून बाळासाहेब ठाकरेंनी विरोध केला, यांनी नाईट लाईफ सुरू केली मुंबईची. त्या सुशांत सिंग राजपूतच्या मर्डर केस पासून, दिशा सालियांच्या मर्डर केस पासून सुप्रीम कोर्टामध्ये ह्या आदित्य ठाकरेचं नाव घेतलंय, ते पण बिहारच्या काउन्सिलने घेतलंय, तिथे राणे आले नव्हते. कुठेतरी मर्डर केस मध्ये हा आहे, हे मी म्हणत नाही, हे बिहारचे काउन्सिल बोलले. हे साधेपणाचा ढोंग करणार तुम्ही, सुसंस्कृत ठाकरे हे त्यांचा आणि संस्कृतीचा काय संबंध. त्या नाईट लाईफच्या नावावर ह्याचे जवळपासचे 6-7 मित्र जे हॉटेलवाले आहेत, जे धंदेवाले आहेत, 13 हॉटेल किती आहेत, 5 झोन नाईट लाईफ. तेव्हा मला वाटतं प्रवीण परदेसी साहेब होते, बरोबर ना, मला वाटतं तेव्हा तेच होते अधिकारी. बसून आखले जिथे त्याच्या मित्राचे सगळे रेस्टॉरंट, डिस्को, डान्स बार वगैरे जे काय आहेत ना, तिथे झोन बनवले आणि नाईट लाईफच्या नावावर आज तिकडे धिंगाणा चालू होतो. कमला मिल तिकडे एक हॉटेल जळलं, आग लागली, वणवा लागला, फायर एनओसी नव्हती ह्याच्याच मित्राचा. हा 2 दिवसापूर्वी म्हणजे 2 रात्रपूर्वी तिकडेच होता पडलेला, हा पडलेला असतो कुठेतरी, ह्याला कुठे घरी जायचंय. त्या कमला मिलला जी आग लागली ते हॉटेल पण ह्याच्या मित्राच. काय झालं कळलं तुम्हाला, लोक चढली तिकडे गेली, किती किती जीव गेले मला माहित नाही, पण त्या कमला मिलवाल्याचं काय झालं तुम्ही विसरलात. ह्याचीच ती चांडाल चौकडी, हेच ठरवणार महाराष्ट्रामध्ये कोणावर केस होणार, कोणावर केस नाही. आता सत्ता गेली, आता काय करणार. आता उद्धव ठाकरे परत विनम्र झाले, परत वाकायला लागले. डॉक्टरांनी सांगितलं उद्धव ठाकरे वाकू नका, आता वाकल्याशिवाय पर्याय पण नाही तुला, आता पर्याय पण नाही, आता तू आयुष्यभर उद्धव ठाकरे वाकतच राहणार आणि तुला आम्ही वाकवतच राहणार.